नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकूर फाउंडेशन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो नवीन संकल्पना घेऊन आलो आहे ह्या नवीन संकल्पनेअंतर्गत जेवढ्या पण काही आपल्या ज्या मेजॉरिटी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झाले असणार आहे त्या मेजॉरिटी अमेंडमेंट्सला आपण कॉन्स्टिट्यूशनच्या ओरिएंटेशनने आणि ऑलॉंग विथ दॅट कॉन्स्टिट्युशन प्रोव्हिजन्स लॉ आणि राज्यव्यवस्था ह्या तिन्ही अँगलनी आपण याला बघणार आहोत नेमकं याच्यामागचा इतिहास काय असतो ह्या घटनादुरुस्ती काय झाल्या त्याच्यामागं कोणती कारणं होती आणि त्याचा परिणाम आपल्या संविधानावर कसा झाला संविधानावर परिणाम म्हणजेच समाजव्यवस्थेवर परिणाम म्हणजेच राज्यव्यवस्थेवर परिणाम ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला बॉटम ऑफ लाईन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटची जी पावर आणि त्याचा असलेला यूज कदाचित त्याला दुसराही शब्द प सोशल मीडियामध्ये यूज केला जातो तो म्हणजे मिसयूज मग मिसयूज आहे की युजेबल आहे ह्या सगळ्या गोष्टीचं असलेलं आपण सुरुवात करणार आहोत ह्या सिरीजमध्ये माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट्स जे की एक्झाम ओरिएंटेशनच्याही बिऑन जाऊन त्याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं कशामुळं झालं होतं आणि त्याच्या मागची असलेली कारणं कोणती कोणती ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला आपल्याला लेखाजोखा घ्यायचा आहे मग त्या प्रकारची असलेली पहिली घटनादुरुस्ती जे की संविधानाच्या असलेल्या मात्र इम्प्लिमेंटेशन झाल्यापासून चौदा महिन्याच्या आत तिथं लागू झाली होती मग असं नेमकं झालं काय नेमकी कारणं कोणती नेमकं मागचं असलेलं उद्दिष्ट कोणता होता की ज्याच्यामुळं पंडित नेहरूसारख्या पहिल्या पंतप्रधानांना एवढं ड्रास्टिकली त्या प्रकारचं असलेला स्टेप घ्यावं लागली आणि इथं पहिली घटना दुरुस्ती चौदा महिन्याच्या आत लागू झाल्यानंतर आपल्याला करावी लागली याचा असलेला संपूर्ण इतिहास त्याचं इम्प्लिकेशन्स आणि आपल्यावर त्या प्रकारचा कसा परिणाम झाला हे सगळ्या गोष्टीचा आज आपण सखोल चर्चा करणार आहे त्यामुळं इथं हा जो व्हिडिओ असणार आहे किंवा किंबहुना याच्या पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ते थोडे नॉलेजेबल टाइप्स असणार आहे म्हणजे तुम्हाला याचा उपयोग दोन हजार पंचवीसच्या असलेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न्स जो की तुमचा राज्यसेवेचा पॅटर्न असणार आहे तर त्याच्यामध्ये युजेबलच असणार आहे आणि ऑलॉंग विथ दॅट तुमच्या युपीएससीच्या एक्झाम ज्या मराठीतून तुम्ही देणार असाल तर त्याच्यामध्ये निश्चित याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हा घटक म्हणून कन्सिडर केला जाणार आहे घटना दुरुस्ती आणि त्याचे असलेले परिणाम हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे बिईंग अ सिटीजन ऑफ इंडिया ऑलोंग विथ दॅट बिंग अ प्र प्रिपरेटिव्ह पर्सन्स और ॲस्पिरेशन पर्सन असलेले तुम्ही यू पी एस सी आणि एम पी एस विद्यार्थी आहात म्हणून ठीक आहे मग वेळ न दौडवता आपल्याकडं पहिली घटना दुरुस्ती आणि त्या स्वरूपामध्ये काय गोष्टी झालेल्या आहे त्याचा संदर्भ आढावा घेण्यासाठी मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे पाटील तुमचं असलेलं सहर्ष स्वागत करतो माझ्या ह्या ज्ञानांकूर फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाकांक्षी पंडित नेहरू आणि पहिली घटना दुरुस्ती हे जे तुम्ही टॅगलाईन वाचलेलं आहे ते ॲपसोल्युटली ॲप्रोप्रिएट अशा प्रकारचं असलेलं ही टॅगलाईन माझी नसून तर त्यावेळेस इंडियन एक्सप्रेस आणि त्यावेळेस नामावंत असल्या स्वरूपातले श्लेज़ असलेले जे काही वृत्तपत्र होते तर त्याच्यामध्ये असलेले हे कोट अन कोट आहे इथं कोणत्याही प्रकारचं असलेलं राजकीय मतभेद किंवा ह्या गोष्टी आपल्याला इथं बोलायचं नाही आहे परंतु त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या काळानुरूप घडत घसलेल्या गोष्टी त्यावेळेस पंडित नेहरूंचं डिसिजन हे काय होतं हे सगळ्या गोष्टी जेव्हा पेपरमध्ये छापून आल्या तर त्यावेळेस पंडित नेहरूंच्याबद्दल अशा प्रकारचं स्टेटमेंट पास झालं की महत्त्वाकांक्षी पंडित नेहरू आहे आणि त्यांच्यामुळं संविधानामध्ये हा लवकर म्हणजे चौदा महिन्याच्या झालेला बदल हा आपल्याला पहिल्या घटनादुरुस्तीनुसार दिसतोय बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण बघतो की संविधान जेव्हा तयार झालं तर संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला लागू झाली संविधानाचा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन्स करून भारतामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीच्या ज्या ॲस्पिरेशनल व्हॅल्यूज आहे त्या सगळ्या तिथं संविधानाने द्यायला सुरुवात केली संविधान हे म्हणजे एका प्रकारचं बेसिक डॉक्युमेंट्स आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या ज्या काही गोष्टी लागणार आहे ज्या गोष्टीची पूर्तता होणार आहे बिंग अ सिटिझन ऑफ इंडिया ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता शासन व्यवस्था राज्यव्यवस्था प्रशासक हे कशा पद्धतीने चालल तर याचं बेसिक डॉक्युमेंट्स हे कॉन्स्टिट्यूशन आहे परंतु ह्या संविधानामध्ये जर काळानुरूप जसा समाज बदलतो जशी अर्थव्यवस्था बदलती जशी राज्यव्यवस्था बदलती जर अशा प्रकारे बदल होऊ शकत नसेल तर ते संविधान डेड संविधान म्हणून कन्सिडर केलं जातं परंतु आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी ह्या गोष्टीला प्रखरतेने लक्षात घेतलं आणि असं ओळखलं जर समाज बदलत असेल अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था बदलत असेल तर त्यानुसार आपल्याकडच्या असलेल्या ह्या संविधानामध्ये देखील काळानुरूप बदल झालाच पाहिजे परिणामी हा बदल घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण होताना दिसून येतोय मग अशा वेळेस आपल्याला असंही दिसतं की आपल्या संविधानानेच ही पावर दिलेली आहे कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत मग तीनशे अडुसष्ट अंतर्गत ही पावर दिली संसदेला संसदेला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर वाटत असेल की कधी काळी याच्यामध्ये बदल झाला पाहिजे तर तो बदल करू शकतात आणि हा बदल करता वेळेस फक्त काही गोष्टीची काळजी तुम्ही तिथं घेतली गेली पाहिजे मग अशा पद्धतीची असलेली काही वाचता अशा प्रकारचे काही प्रॉमिसिंग ऑर्डर्स ह्या कॉन्स्टिट्युशन असेंब्ली मेंबर्समध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे एका प्रकारचं असलेलं संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची घटक ते म्हणजे घटना दुरुस्ती आहे मग ही घटना दुरुस्ती करणं अपेक्षित आहे किंबहुना ही काळाची गरज ओळखून त्या त्या काळामध्ये प्रत्येक पंतप्रधान असेल किंवा संसदेमध्ये ज्याचं मेजॉरिटी असेल त्यांनी ह्या याच्यामध्ये बदल केलेला आपल्याला दिसून येतो आहे मग आता हा बदल खऱ्या अर्थाने योग्य होता का अयोग्य होता तर याच्यावर त्या स्वरूपातल्या त्या काळातल्या असलेल्या काही असले डिसिजन्स किंवा सिच्युएशन आहे त्याच्यावर डिपेंड्स होता कोणताही काळ किंवा कोणताही पंतप्रधान हा त्या काळामध्ये जगत असल्या कारणामुळे त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या घडलेल्या गोष्टीवर त्याचा रिॲक्शन्स म्हणजे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट्स होता जसं की पहिली घटना दुरुस्ती ही नेहरूंच्या काळात झाली त्या प्रकारच्या असलेल्या अनेक घटना दुरुस्ती त्या मेजॉरिटी त्यांच्या असलेल्या मुलगी म्हणजेच इंदिरा गांधीजी यांच्या काळात झालेली आपल्याला दिसतीये मग अशा वेळेस तो काळ बदलतो त्यावेळेस घटनाही बदलणं गरजेचं आहे आणि घटनेच्या असलेल्या बदल त्या काळानुसार ही घटना दुरुस्ती होत असताना आपल्याला दिसून येते मग असं काय झालं होतं की आपल्याकडच्या असलेल्या ह्या कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटच्या माध्यमातून पहिली घटना दुरुस्ती करावी लागली म्हणजे स्वतंत्र भेटलं ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि सत्तेचाळीसला भेटल्यानंतर पहिली घटनादुरुस्ती झाली नियर टू बी एकावन्नमध्ये मग ह्या अवघ्या एवढ्या कमी काळाअंतर्गत एवढ्या कोणत्या गोष्टी अशा घडण्यात आल्या किंवा अशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्यांदाच लगेच घटना दुरुस्ती करावी लागली बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की भारतामध्ये गरिबी जास्त होती असिशिकपणा जास्त होता समाजाची विभागणी एक वेगळ्या प्रकारच्या असलेल्या जाती व्यवस्थेवर आधारलेल्या होत्या समाजामध्ये धर्माच्या आधारावर तिथं पर्सुकेशन्स केल्या जात होतं आपल्याला भारताला पहिली फाळणी बघावं लागली होती पहिलं युद्धही बघावं लागलं होतं पाकिस्तानसोबत अठ्ठेचाळीसमध्येच लगेच आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे कुठंतरी भारताच्या असलेल्या समाजव्यवस्था असेल राज्यव्यवस्था असेल किंवा बाकीच्या काही व्यवस्था असेल ह्या सगळ्या कोलमंडल्या होत्या भारताला एक स्ट्रॉंग डिसिजन घेणारा व्यक्तिमत्त्व पाहिजे होता आपल्याकडं संविधान निर्माण करतापासून तर राज्यकर्ते निर्माणपर्यंत जेवढ्या काही गोष्टी फॉलो केल्या गेल्या त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन त्या लोकांनी व्यवस्थित त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं मतभेद तर होणारच आहे व्यक्ती म्हणल्यावर मतभेद येतोच परंतु त्या काळामध्ये असलेले काही डिसिजन्स हे स्ट्रॉंगली घेणं गरजेचं होतं जमीनदारीची पद्धत ही जी ब्रिटिशांनी आपल्याकडं लावून ठेवली होती त्याच्यामुळं कुठंतरी जमीनदारी ही पद्धत वाढलेली होती काही लोकांपर्यंत लोकांपर्यंतच आपल्याकडं आप पैशाची असलेली कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होती काही लोकांपर्यंत सगळीकडं संपत्तीचं असलेलं एकत्रीकरण होतं आणि त्यासोबत समाजामध्ये भूकबळीने मरणारे म्हणजे अगदी एक वेळ खाण्याची भ्रांत असणारे भरपूर लोक भारताच्या समाजामध्ये वावरत होते मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे आपल्याकडं उत्पन्नाची असमानता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यामध्ये येत होतं तर त्यावेळेस जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला पहिल्यांदा इक्वेलिटी मेंटेन करावी लागेल समानता मेंटेन करावं लागेल आणि दुसरी गोष्ट आपल्याकडच्या असलेल्या ह्या समाजामध्ये जी दुभागणी झालेली आहे ती इक्वल फुटिंगवर कसं आणता येईल याच्यावर ये लक्ष केंद्रित करणे थोडा टास्क अवघड होता का कारण की समाजामध्ये इक्वेलिटी मेंटेन करणं आणि त्या संकल्पनास रुजवणं हे कदाचित त्यावेळेसच्या असलेल्या समाजव्यवस्थेला मान्य नसावं कारण की धर्म आधारित जाती आधारित ही व्यवस्था एवढ्या त्या प्रकारची असलेली तिथं भिनलेली होती की आपल्या एखाद्या व्यक्तीला सामान्य रूपामध्ये तो समान आहे हे समजणं किंवा हे सांगणं कदाचित डायजेस्टिव्ह नव्हतं म्हणून काही राश रॅश अशा स्वरूपातले डिसिजन घ्यावे लागले काही कॉन्क्रीट स्वरूपातले डिसिजन्स घ्यावे लागले कधी कधी आपल्या समाजाच्या बियॉन्ड जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागल हे जेव्हा डोक्यामध्ये येत होतं तर त्यावेळेस आपल्याकडचे जे राज्यकर्ते होते जे शासन वर्ग होता तर त्यांना ह्या गोष्टी कराव्यास लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे मग अशा वेळेस ह्या समाजामध्ये जी विभागणी झाली होती किंवा राज्यव्यवस्थेमध्ये जी विभागणी दिसलेली होती त्याला आपल्याला एकरूपता आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्या भारत देशावासियांकडं समोर ठेपलेलं आपल्याला दिसून येत आहे मग याच्यामध्ये पंडित नेहरू सारख्या व्यक्तिमत्वाकडं ज्यावेळेस पंतप्रधानाची सूत्र हातात दिली गेली तर त्यावेळेस कुठंतरी पंडित नेहरूंच्या डोक्यामध्ये एकच विचार भिनलेला होता तो म्हणजे काय समाजवादी विचारसरणी तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये पंडित नेहरू हे साम्यवादी विचारसरणीला झुकलेले दिसत आहे परंतु नंतरच्या काळाच्या ओघामध्ये ज्यावेळेस त्यांचा देशासोबत यू देशासोबत एस आर त्या काळचा त्यांचा संबंध आला तर त्यावेळेस कुठंतरी हळूहळू त्या गोष्टीला त्यांनी डोक्यात घेतलं आणि किंवा त्यांच्या मनामध्ये एक गो एक गोष्ट आली की आता आपल्याला समाजवादी व्यवस्थेकडं झोकलं गेलं पाहिजे त्यावेळेस भांडवलशाहीच्या आधारावर असलेली अर्थव्यवस्था ही देखील होती परंतु त्यावेळेस आपल्याला समाजामध्ये समाजाचं कल्याण कसं करता येईल ह्या गोष्टीवर त्यांचा जास्त प्रामुख्याने विचार होता आणि ह्या विचार त्यांच्या असलेल्या डिसिजन मेकिंग्समध्ये आपल्याला दिसून येत आहे भरपूर अशी काही कामं होती की जिथून शासनाच्या माध्यमातून लोककल्याण करणे शासनाच्या माध्यमातून लोकांच्या असलेल्या अपेक्षा लो शासनाच्या माध्यमातून लोकांकडनं ज्या काही गोष्टी अपेक्षित केलेल्या असणारे त्याची पूर्तता करणे हे सगळं कार्य पंडित नेहरूंना त्यांना करायचं होतं मग आता प्रश्न निर्माण झाला हे करायचं कसं करता वेळेस आपल्याला काही अडचणी येणार आहे आणि ह्या अडचणीला मात करण्यासाठी सगळ्यात पहिले साधन आपल्या हातात आहे ते म्हणजे काय संसद कायदा करण्याची ताकद मग मा कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडं प्रत्येक गोष्ट बदलल्या जाऊ शकते पहिले तसं नव्हतं पहिले आपल्याकडं कायदा हा ब्रिटिशांकडनं बनून यायचा ब्रिटिशांना वाटायचं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जर कायदा लावायचा असेल भारतातल्या एखाद्या भूभागातला तर तो लंडनमध्ये बनायचा किंवा इंग्लंडमध्ये बनायचा आणि तो नंतर इम्प्लिमेंट करायचा परंतु भारत स्वतंत्र झाला भारतामध्ये आता सार्वभौमता तयार झाली स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली मग आता कायद्याचं राज्य आल्या कारणामुळं आता आपल्याला ज्या काही गोष्टी बदल करायचे असेल तर त्या सगळा बदल हा फक्त आणि फक्त एका प्रकारच्या असलेल्या हा संविधानाच्या माध्यमातूनच करता येऊ शकतं हे कुठंतरी पंडित नेहरूंच्या मनोमनी ठाई वसलेलं होतं मग आता कुठंतरी पंडित नेहरूंना वाटत होतं की आपण ह्या ज्या काही गोष्टी बदलणार आहोत ते फक्त संसदेच्या माध्यमातून आणि संसदेच्या कायदा पद्धतीच्या माध्यमातूनच बदल करता येऊ शकतो ऑदरवाईज बदल करता येऊ शकत नाही परिणामी त्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असल्याकारणामुळं पंडित नेहरूंनी त्या गोष्टी एक्झिक्यूट करायला सुरुवात केली हळूहळू जमीनदारी पद्धतीची असलेली नामोनिशान करण्याचा प्रयत्न पंडित नेहरूंनी सुरुवात करायला चालू केली आणि हळूहळू कुठं ना कुठं त्याचे परिणाम तिथं दिसायला लागले परंतु ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस संविधानाचा असलेला जो आधार आहे तो संविधानाचा आधार आपल्याला डावलता येऊ शकतो का हा जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर त्यावेळेस कुठंतरी पंडित नेहरूंचं सरकार हे एका प्रकारे स्टॉप झालं कारण की एका साईडला संविधान प्रत्येक व्यक्तीचे असलेले अधिकार देत होतं आणि सोबतच हेच संविधान राज्य शासनाने कसं कार्य करावं याच्यावरही देखील बोलत होतं म्हणजे आता इथं क्लॅशेस झाले होते विदिन द वन स्ट्रीम एकाच मार्गामध्ये दोन क्लॅशेस निर्माण झाले एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे असलेले मूलभूत अधिकार आणि प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घेण्यासाठी राज्य शासनाचे कर्तव्य मग ह्या दोन गोष्टी एकाच वेळेसला त्या दोन्ही एकमेकांसमोर येऊन ठेपल्या होत्या नेमकं आता कोण सुपिरियर आहे एक राज्य शासन सुपीरियर आहे का व्यक्तींचे अधिकार सुपीरियर आहे याच्यामध्ये थोडे क्लॅशेश व्हायला लागले मग आता हे क्लॅशेश दूर करण्यासाठी आपल्याला घटनादुरुस्ती करावीच लागेल हे जेव्हा नेहरूच्या सरकारला कळालं तर त्यावेळेस संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती करून आपल्याकडचे कर असलेल्या शासनकर्त्यांची पावर आणि सोबतच मूलभूत अधिकार लोकांचे जे ऑलरेडी दिलेले आहे त्याला कसं बॅलन्स करता येईल याच्या सगळी ही गमत जम्मत ही पर्टिक्युलर पहिल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आपल्याला दिसून येते मग पहिली घटना दुरुस्ती जी झाली तर त्याच्यानुसार बेसिकली तीन गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसत आहे किंवा ह्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार तीन गोष्टी झालेल्या आपल्याला दिसून येत आहे पहिली म्हणजे काय तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन याच्यामध्ये बदल झाला आहे पहिल्या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये आपण रि रिझर्वेशन पॉलिसीबद्दलही बदल केलेला आहे आणि पहिल्या घटनादुरुस्तीनुसार लँड रिफॉर्म्सवर देखील आपण काय केलेलं आहे बऱ्यापैकी बदल केलेला आपल्याला दिसून येतो आहे म्हणजेच पहिल्या घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर तीन गोष्टीशी संबंधित आहे एक म्हणजे काय तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि दुसरं म्हणजे त्या प्रकारचं असलेलं रिझर्वेशन पॉलिसी आणि तिसरं म्हणजे लँड रिफॉर्म्स किंवा ज्याला आपण मराठीतून जमीन सुधारणा म्हणतो मग अशा प्रकारच्या तीन गोष्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे पहिल्या घटना घटनादुरुस्तीनुसार मग आता नेमकं बदल काय झाला नेमकं मागची हिस्ट्री काय हे समजणं फार रुचक आहे मित्रांनो काय होतं आपण अभ्यास करतो परंतु ती अभ्यासाची जी दिशा आहे ना ती फक्त पाठांतराच्या आधारावर नसली पाहिजे त्याच्या मागचं असलेलं मर्म त्याच्या मागचा इतिहास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग आता आपण एक एक डिकोड करत चालू की नेमकं झालं काय नेमकं त्यावेळेस अशी काय गोष्ट घडली की ज्याच्या माध्यमातून पर्टिक्युलर असलेल्या ह्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये बदल करावा लागला बघा आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर तुम्हाला भाषण स्वातंत्र्य असायला पाहिजे कोणताही व्यक्ती जर पृथ्वी तलावर जन्म घेत असेल आणि विशेषतः त्या त्याच्या असलेल्या काही नॅचरल राईट्स असतात म्हणजे तो जीवन जगतोय म्हणून त्याला बोलण्याचा अधिकार असणार आहे जसं खाण्याचा अधिकार आहे श्वास घेण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या असलेल्या राज्यांमध्ये बोलण्याचा देखील अधिकार असायला पाहिजे मग अशा प्रकारचा अधिकार आपल्या कलम पर्टिक्युलर असलेल्या एकोणावीसमध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो आहे मग याच्या अंतर्गत आर्टिकल मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला दिसून येत आहे मग हे जे राईट्स आहे ते राईट्स पर्टिक्युलर भारतातल्या असलेल्या नागरिकांना दिलेलं आपल्याला हेही दिसून येत आहे परंतु काळाच्या ओघामध्ये एका साईडला जसं की आपण बघितलं शासनकर्ते आहे आणि एका साईडला प्रत्येक व्यक्तीचे असलेले मानव अधिकार आपल्याला दिसत मग आता इथं कन्फ्लिक्ट निर्माण झाले इथं भांडणं निर्माण झाले की कोण असणार असणारे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत अधिकार सुपिरियर आहे का त्या प्रकारचे असलेले शासनकर्त्याचं डी पी एस पी म्हणजे शासनकर्त्याची पावर जास्त आहे झालं काय तर त्यावेळेस आपल्याकडं दोन असे व्यक्तिमत्व होते किंवा दोन व्यक्तींची असलेली केस होती की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर काय करता येऊ शकतं किंवा शासनाने काय करायला पाहिजे किंवा शासन हे बंधनं आणू शकतं का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता आपल्याला दिसून येत आहे मग त्याच्यामध्ये पहिली केस आहे त्या पहिल्या केसचं नाव आहे रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य आणि ती केस होती एकोणावीसशे एकोणपन्नासी रोमेश थापर यांचं एक मॅग्झिन होतं किंवा आपण असं म्हणू शकतो एक वृत्तपत्र होतं छोटंसं तर त्याचं नाव होतं पर्टिक्युलर क्रॉस रोड्स म्हणून होतं क्रॉस रोड्स हे एक वृत्तपत्र एक मॅग्झिन होती आणि त्या मॅग्झिनमध्ये कंटिन्युअसली गव्हर्नमेंटची जे काही पॉलिसी ॲक्शन्स असतील त्याच्यावर क्रिटिसाइज करायचं काम रोमेश थापर करायचे रोमेश थापरचं मत होतं की जे काँग्रेस करते ते हंड्रेड पर्सेंट बरोबरच असेल हे कधीही म्हणणं योग्य नाही का जर शासनाला खऱ्या अर्थाने लोकाचं कल्याण करायचं असेल तर त्याच्यामधले लू फोल्स पण शासनाला कळले पाहिजे मग शासनाची प्रत्येक कृती ही योग्यच आहे हे मानणं कदाचित हे चुकीचं आहे असं रोमेश थापर सरांचं मत होतं त्यामुळं त्यांनी क्रॉस रोड्स नावाची मॅगझिन्स काढली वृत्तपत्र काढले आणि त्यासोबतच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी क्रिटिसाइज करायला सुरुवात केली पर्टिक्युलर्स नेहरूंच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि विशेषतः त्या मद्रास एरियामध्ये यांची ही जी पर्टिक्युलर मॅगझिन्स होती ती जास्त पब्लिश व्हायला लागली मग आता त्यावेळेसचा काळ हा पंडित नेहरूंचा एक उमेदीचा काळ होता आणि साजिकच हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि त्या प्रकारे त्यांची असलेली ॲस्पिरेशनल व्हॅल्यू की आय म बिकम अ फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि माझ्या अगेन्स्टमध्ये माझ्याच भारत देशामध्ये असं जर कोणी माझ्याबद्दल लिहित असेल तर अशा वेळेस कुठंतरी त्या गोष्टीला थांबवलं गेलं पाहिजे म्हणून पर्टिक्युलर मद्रास गव्हर्नमेंटनी त्यावेळेस असलेला जो त्यांचा कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नासचा की ऑफिशियल स्टेटमेंट प्रो प्रिव्हेशन्स ॲक्ट म्हणून आहे तो तो ॲक्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या जे मॅग्झिन्स आहे वृत्तपत्र आहे त्यांना बॅन केलं परंतु रोमेश थापर कलम दोनशे सव्वीसचा वापर करून हायकोर्ट मद्रासमध्ये गेले आणि तिथं पिटिशन दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की कलम एकोणावीस अंतर्गत मला भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आय हॅव अ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन की ज्याच्या माध्यमातून मी मॅग्झिन राईट करू शकतो मी त्याप्रकारे वृत्तपत्र स्थापन करू शकतो आणि हे करतावेळेस मला इथं सरकार तिथं थांबू शकत नाही किंबहुना सरकारला हा अधिकार दिला गेलेला नाही तर त्यावेळेस मद्रासच्या असलेल्या हायकोर्टने त्यांची पिटिशन खारीज केली त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर काही गोष्टीचा निर्णय झाला तो निर्णय आपण बघणारच आहोत मग त्याच प्रकारची असलेली सेम केस त्याच दि पर्टिक्युलर भारतामध्ये दिल्ली ठिकाणी झाली तर ब्रिजभूषण शर्मा केस म्हणून आहे ती आहे एकोणावीसशे पन्नासशी ही पण पन केसमध्ये ह्याच प्रकारच्या गोष्टी होत्या ब्रिजभूषण शर्मा वॉज द पर्सन ऑफ आर एस एस आणि त्यांनी कुठंतरी काँग्रेसच्या असलेल्या पॉलिसी मेकिंगवर क्रिटिसाइज करायला सुरुवात केली म्हणजे एका प्रकारचं असलेलं सामान्य लोकांना हे कळावं की नेमकं सरकार करतं काय सरकारची कामं काय आहे कारण की आपण लोकशाहीमध्ये राहतोय आणि लोकशाहीमध्ये जर पत्रकारिता जर चौथा स्तंभ मानला जात असेल तर सामान्य लोकांना ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे म्हणून हे जी दोन लोक होते किंवा अशा प्रकारचे असंख्य लोक होते की त्यांनी ओळखलं की शासनाची प्रत्येक कार्य हे सामान्य जनतेला कळायला पाहिजे आणि त्या स्वरूपात त्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजे मग हे करतावेळेस जेव्हा ब्रिजभूषण शर्मा पण देखील ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा पिटिशन दाखल केली तर त्यावेळेस कुठंतरी जजमेंट पास केलं गेलं पर्टिक्युलर सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून मग मा सुप्रीम कोर्टने त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये असं सांगितलं होतं की यू हॅव अ फंडामेंटल राईट्स टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्स हे आहे आणि त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर्स आर्टिकल 19 आणि आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्युशनचा जो अधिकार आहे तो जीवन जगण्याचा अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु ह्या दोन केसमध्ये एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे कॉमन होती की सरकारवर तुम्ही किती त्या प्रकारचं टीकाशस्त्र उठवू शकतात तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे ह्या दोन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्टने ते मान्य केलं परंतु ह्या गोष्टी मान्य करता वेळेसच त्यांनी हेही गोष्ट अधोरेखित केली होती की आत्तापर्यंत संविधानाने ज्या प्रकारचा तुम्हाला अधिकार दिला आहे मूलभूत अधिकार म्हणून की तुम्हाला बोलता येऊ शकतं भाषण करता येऊ शकतं परंतु याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही वाटेल त्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट टीका टीका किंवा टिपणी करू शकतात तिथं कुठेतरी तुम्हाला तिथं थांबवणं गरजेचं आहे कारण की आपल्याकडचे जे मूलभूत अधिकार आहे ते एका प्रकारचे असलेले अल्टिमेट स्वरूपातले असू शकत नाही किंवा त्याला ॲप्सोलूट नेचर हे असू शकत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही तिथं बोलण्याचा अधिकार देत असाल तर तो ॲपसोल्युटली कितीही काही आणि कोणत्याही स्वरूपात बोलू शकतो का जर असं ठेवलं तर प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकता हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये जजमेंट वेळेस पास केलं आणि स्पष्टपणे सांगितलं की ह्या स्वरूपामध्ये जर काही गोष्टी बदल करायच्या असेल तर बदल करता वेळेस पर्टिक्युलर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असणार आहे म्हणजे आहे मग त्याच्यामध्ये फजल अली हे जे आपल्याकडं पर्टिक्युलर सुप्रीम कोर्टमधले जज होते तर फजल अली सरांनी पण देखील ह्या गोष्टीवर कुठंतरी क्रिटिसाईज केलेलं आपल्याला दिसून येत आहे मग ह्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला वृत्तपत्र छापण्याचा अधिकार आहे तुम्हाला सगळं करण्याचा अधिकार आहे परंतु यापुढं आता तुम्हाला रिजनेबल रिस्ट्रिक्शन वाजवी निर्बंध ही लावल्या जाणार आहे आणि त्यानुसार पर्टिक्युलर असलेल्या ह्या केसपासून आपल्याकडं पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला वाजवी निर्बंधनाखाली तिथं पॅक करण्याचा प्रयत्न केला गेलेला हे आपल्याला इथं दिसून येत आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला असं दिसतंय की ह्या पर्टिक्युलर ह्या असलेल्या केसमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला काय केलेलं आहे थोडंसं आटोक्यात आणलेलं आहे कारण की एका साईडला मूलभूत अधिकार देत आहे परंतु ते ॲब्सल्युट स्वरूपातले जर जा झाले तर त्या व्यक्तीचं यूज करण्याची पावर काय होणार आहे डबल स्वरूपात होईल किंवा त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये काय केलं जाणार आहे त्याचा मिसयूज केला जाणार आहे म्हणजे कुठंतरी महत्त्वाकांक्षी स्वरूप होतं आपल्या असलेल्या पंडित नेहरूंचं पंडित नेहरूंनी ह्या गोष्टीचा असलेला आधार घेतला सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा आणि सांगितलं काय की आता सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की रिजनेबल रिस्ट्रिक्शन टाकले पाहिजे मग मा आता मला रिजनेबल रिस्ट्रिक्शन टाकायला कोणी थांबू शकतं का बिलकुल नाही थांबू शकत मग अशा वेळेस मग महत्वाकांक्षी पंडित नेहरूंनी त्या स्वरूपातली पहिली घटना दुरुस्तीच्या माध्यमातून पहिलं एक कार्य केलं ते म्हणजे काय फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला रिजनेबल रिस्ट्रिक्शनच्या नावाखाली पायबंद करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकोणावीस सबक्लॉस टू हा त्याच्यामध्ये ॲड केला फर्स्ट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटनी आणि सांगितलं की यू हॅव अ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्स बट अप टू द लिमिटेशन्स असणार आहे हे विसरता कामा नाही खूप जणांनी त्याच्यावर क्रिटिसाईज केलं खूप जणांना वाटत होतं की परत का ब्रिटिशांचा काळ येतो की काय ब्रिटिशांनी पण हेच केलं होतं सामान्य रूपी आपल्याकडचे लोकमान्य टिळक असेल किंवा इतिहासामध्ये डोकवलं तर असे भरपूर काही जे सोशल रिफॉर्मर्स होते त्यांनी ब्रिटिशांच्या असलेल्या प्रत्येक कारनामाचे जी पोचपावती आहे ती सामान्य लोकांपर्यंत वृत्तपत्राद्वारे पाठवली परंतु गॅगिंग ॲक्ट नावासारखा जो कायदा त्यांनी केला होता ब्रिटिशांनी की ज्याच्या माध्यमातून हे सगळे वृत्तपत्र दाबल्या गेले होते सेन्सॉर ॲक्ट त्याच्या माध्यमातून हे सगळे का वृत्तपत्र दाबल्या गेले होते सेम त्या प्रकारे पंडित नेहरू त्यांच्या अगेस्टमध्ये कोणी बोलत असेल काही छापत असेल तर त्या स्वरूपातलं तिथं बंद करण्याचीही पावर संसदेच्या माध्यमातून घटनादुरुस्ती करून इथं केलेल्यासारखं दिसतंय असं क्रिटिसायझिंग पॉइंट इथं आपल्याला दिसून येतोय म्हणजे एका प्रकारे इथं आपल्याला ब्रिटिशांचाच काळ परत बघायला भेटतो अशा स्वरूपातलं इथं क्रिटिसाइजिंग पॉईंट तयार होताना आपल्याला दिसून येत आहे मग हे सगळं पहिल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून तयार केलेलं आपल्याला दिसून येत आहे मग लक्ष ठेवायचं की आर्टिकल नाईन्टीन सब क्लस टूमध्ये जे रिजनेबल रिस्ट्रिक्शन टाकले आहे ते पहिल्या घटनादुरुस्तीनुसार टाकलेले आहे म्हणून असं म्हटलं जातं की नेहरू वॉज द कुठंतरी त्या प्रकारचे महत्वाकांक्षी होते आणि महत्त्वाकांक्षी असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या दिसून येते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडली किंवा दुसरी केस घडली म्हणजे आता दुसरा सिनॅरिओ झाला तो म्हणजे काय की एक केस गेली पर्टिक्युलर नाव आहे त्या केसचं नाव मद्रास राज्य विरुद्ध चंपकन दौरायजन केस एकोणावीसशे एक्कावन्न फार फेमस केस आहे लँडमार्क जजमेंट आहे बघा मित्रांनो टाईमलाईन कशी आहे ते समजून घ्या बघा एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नासमध्ये रोमेश थोपर केस झाली रोमेश थोपर त्याच्यानंतर ब्रिजभूषण शर्मा केस झाली आणि ह्या केसमध्ये रिजनेबल रिस्ट्रिक्शन लावल्या गेलं म्हणजे तिथं कुठंतरी सरकारचं वर्चस्व हे असायला पाहिजे मूलभूत अधिकारापेक्षा असं तिथं प्रदर्शित झालं आता दुसरा सिनेरिओ आला ती केस झाली ती म्हणजे काय चंपकन दोराई राजन केस नाईन्टीन फिफ्टी वन आता चंपकन दोराईन राजन केस काय होतं सिंपल भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर समाजामधली जी विभागणी होती जातीच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर तर ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस आपल्याला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला शैक्षणिक स्वरूपातलं आणि सामाजिक स्वरूपातलं आरक्षण तिथं भेटलं पाहिजे ह्या उद्दिष्टाने कलम शेचाळीसचा वापर केला जात होता राज्य आता हे जे भांडणं आहे पर्टिक्युलर दोन गोष्टीमध्ये आहे एक तर आर्टिकल फोर्टी सिक्स आणि आर्टिकल फोर्टीन आणि आर्टिकल फिफ्टीन सोबतच हे भांडणं किंवा ही जी केस आहे दोन गोष्टीमध्ये आहे एका साइडला आहे डी एका साइडला आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्लिक्ट निर्माण झाले मी तुम्हाला जसं सांगितलं ना एका साईडला मूलभूत अधिकार आणि एका साईडला डी पी एस पी म्हणजे राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यशास्त्राने काय करावं राज्यशास्त्राची पॉवर थोडक्यात मग आता इथं भांडणं असे झाले की मद्रास गव्हर्नमेंटने त्यांच्या असलेल्या मेडिकल इन्स्टिट्यूशनमध्ये असं सांगितलं होतं की जेवढ्या काही जागा असेल त्या जागांमध्ये चौदा ह्या जागा पर्टिक्युलर एस सी आणि एस टी कम्युनिटीसाठी राखीव ठेवल्या जाणार आहे का कारण की आर्टिकल फोर्टी सिक्स सांगत आहे की संस्था अशा स्वरूपातलं एस सी आणि एस टी कम्युनिटीच्या प्रोटेक्शनसाठी त्यांच्या वेलफेअरसाठी कुठंतरी काय करू शकते अशा प्रोव्हिजन्स तिथं करू शकती अशा स्वरूपातलं फोर्टी सिक्समध्ये सांगितलेलं आहे पण चंपकन धोराईराजन ह्या मॅडम होत्या ह्या मॅडमला चांगले मार्क्स पडले होते आणि चांगले मार्क्स पडूनही त्यांचा मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये नंबर लागला नव्हता का कारण की मद्रास गव्हर्नमेंटनी त्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ह्या प्रकारची अट टाकली होती की चौदा ज्या जागा आहे त्या जागा राखीव असणार आहे फॉर द एस सी आणि एस टी कम्युनिटीसाठी ह्या मॅडम सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये त्यावर डिबेट झालं डिस्कशन झालं आणि कुठंतरी त्यावर चर्चा करायला सुरुवात झाली तर त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं असं मत आलं की ह्या केस अनुष त्या अनुषंगाने इथं स्टेटची पावर आहे की तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं जर काही प्रोविजन करायचं असेल किंवा तुमच्या सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करायची आहे पर्टिक्युलर एस सी किंवा एस टी कम्युनिटीसाठी त्यावेळेस तुमचे मूलभूत अधिकार थोडे साईडला जरी पडले तरीही काही प्रॉब्लेम नाही का कारण की हे जे संविधान तयार झालेलं आहे ह्या संविधानाची असलेली मूळ जी आहे किंवा जे आपण पायोनियर म्हणतो ते कशावर आधारित आहे तर सोशल रिफॉर्मवर आधारित आहे हे संविधान समाजाच्या कल्याणासाठी बनलेलं आहे आणि यदा कदाचित जर तुमचे असलेले मूलभूत अधिकार याच्यामध्ये ये आडवे येत असेल तर इथं तुमच्या मूलभूत अधिकारांना आपण बाजूलाही सावरू शकतो आणि त्याच्याऐवजी पब्लिक ॲट लार्ज किंवा समूहांचा जो अधिकार आहे तो आपण प्रबळ करू शकतो म्हणजे थोडक्यात इथं राज्य संस्थेनी केलेलं कार्य हे चांगलं आहे की ज्याच्या माध्यमातून एस सी आणि एस टी कम्युनिटीच्या लोकांना मेडिकल फील्डमध्ये जाता येऊ शकतं त्यामुळं तुम्ही जस असं त्या गोष्टी घेऊन येत असेल की तुमचं असलेलं फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत आहे तर हे समजणं चुकीचं आहे हा पहिला स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्टने जारी केला तो म्हणजे काय तुम्ही कोणत्या आधारावर तुमचे फंडामेंटल राईट्स वॉयलेट झालेलं आहे हे आम्हाला तिथं दाखवून द्या मग चंपक दोराईन राजन मॅडमनी मॅनमनी काय केलं की आर्टिकल फोर्टीनचा आधार घेतला आणि सांगितलं की इक्वेलिटी बिफोर लॉ परंतु तिथं एक्सेप्शन आहे तिथं त्या प्रकारचं असलेला अपवाद दिलेला होता आर्टिकल फिफ्टीनचा आधार घेतला आर्टिकल फिफ्टीनमध्ये त्या काळी ज्यावेळेस ही केस झाली तर त्यावेळेस कुठंच रिझर्वेशन पॉलिसीबद्दल माहिती दिलेली नव्हती आणि त्यांनी अजून एक तिसरा आधार घेतला तो म्हणजे एकोणतीस दोन मग एकोणतीस दोन म्हणजे काय की शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं भेदभाव केला जाणार नाही ऑन द बेसिस ऑफ रेस कास्ट सेक्स रिलिजन ऑर प्लेस ऑफ बर्थ मग अशा पद्धतीने चंपकन दोराईन राजा केसमध्ये तिथं स्पष्टपणे सांगितलं की मॅडम तुम्ही जो कोणता आधार घेतला असेल चौदा पंधरा एक एकोणतीस ट्वेंटी नाईन बीचा तो सगळा काय आहे इनव्हॅलिडेट आहे त्यामुळं उद्या चालून जर राज्यसंस्था किंवा देश अशा प्रकारे कायदा करतं की ज्याच्या माध्यमातून लोकांचे असलेले मूलभूत अधिकार तिथं डावले जात असेल थोड्याफार प्रमाणे तर अशा वेळेस तिथं सोशल रिफॉर्म हा होणं गरजेचं आहे मग अशा वेळेस ही केस खारीज केली आणि सांगितलं की सरकारने जे काही केलं तिथं ते काय आहे चांगल्या स्वरूपातलं आहे मग आता इथं महत्त्वाकांक्षी नेहरू परत खुश झाले नेहरूंना वाटायला लागलं की यस आता कुठंतरी मला त्या प्रकारची पावर भेटली मग प त्या प्रकारच्या असलेली पहिल्या घटनादुरुस्तीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये ते होतच मग पहिल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण परत आर्टिकल फिफ्टीन सबक्लॉस फोर तिथं टाकला आणि तिथं स्पष्टपणे सांगितलं की आता यापुढं यापुढं जे पण काही गव्हर्मेंट करणार आहे तर त्याच्यामध्ये जी रिझर्वेशन पॉलिसी असणार आहे ते इकॉनॉमिकली आणि सोशली जी बॅकवर्डनेस आहे त्या बॅकवर्डनेसच्या आधारावर आपण काय करणार आहोत एक्झिक्यूट करणार आहोत म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये जर आपल्याला रिझर्वेशन द्यायचं असेल तर रिझर्वेशन इकॉनॉमिकल आणि सोशल बेसिसच्या आधारावर आपल्याला तिथं देता येऊ शकतं असं स्पष्टपणे तिथं मत नोंदवलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून इथं नेहरूंनी त्या गोष्टीचे इम्प्लिमेंटेशन लगेच केलं आणि फिफ्टीन सब क्लॉस फोर हा लगेच आर्टिकल आपल्या संविधानामध्ये टाकला तर ती पण पहिली घटनादुरुस्ती होती म्हणजे बघा पहिल्या घटनादुरुस्तीने फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर रिजनेबल रिस्ट्रिक्शन आणले पहिल्या घटनादुरुस्तीनी आर्टिकल फिफ्टीन सबक्लॉस फोरमध्ये त्या प्रकारचं असलेलं इन्व्हेशन्स केलं इंटलके इन्कलकेटेशन्स केलं आणि जो पण बॅकवर्ड क्लासेस आहे सोशली आणि त्या प्रकारचा एज्युकेशनली इथं शब्द आहे एज्युकेशनली मी इकॉनॉमिकल म्हणलं सॉरी तर त्या प्रकारचा असलेला आहे एज्युकेशनली एज्युकेशनली जो बॅकवर्ड क्लास असेल तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे प्रोटेक्ट करायचं आहे त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचे आहे असं पहिल्या कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटने आपल्याला सांगितलेलं दिसून येत आहे आता तिसरा सिनेरिओ आला तो म्हणजे काय तर तो म्हणजे जमीनदारी नष्ट करणे बघा तीन सिन्यारओ आणि तीन सिन्यारीमध्ये पहिलीच कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटच्या माध्यमातून झालेले बदल हे समजणं गरजेचं आहे पहिल्या मध्ये आपण त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर तुमचं जे होतं कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटच्या माध्यमातून फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला रिस्ट्रिक्ट करणे ते आणि दुसरं होतं पर्टिक्युलर तुमची असलेली रिझर्वेशन पॉलिसी आता तिसरं आहे लँड रिफॉर्म्स जमीन सुधारणा भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार भेटले मूलभूत अधिकार भेटले की तुम्ही संपत्ती गोळा करू शकतात ह्या गोष्टीचा असलेला गैरफायदा जास्त लोकांनी घ्यायला लागले पहिलेच ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धतीच्या माध्यमातून काही अशा असंख्य लोकांकडं म्हणजे करोडोमध्ये किंबहुना पैशाच्या स्वरूपात आणि एकरच्या स्वरूपात जर बघायला गेलं तर हजार एकर दीड हजार एकर पाचशे एकर सहाशे एकर एवढ्या जमिनी स्वतःजवळ बाळगायला सुरुवात केली होती का कारण की संविधानानेही त्या प्रकारची पावर दिली होती की यू हॅव अ राईट ऑफ अ प्रॉपर्टी यू कॅन बी अॅक्युमिलेट द प्रॉपर्टी व्हॉट यू हॅव तुमच्याकडे जी काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचं अॅक्शन तुम्ही बिंदास करू शकता काही प्रॉब्लेम नाही असं संविधानाने स्वतःहून सांगितलं परंतु नेहरू हे समाजवादी विचारसरणीचे नेहरूंना वाटत होतं की आता आपल्याला कुठंतरी समाजाच्या असलेल्या भीमुख कार्य करायला पाहिजे मग सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे काय अबोलिशन ऑफ जमीनदारी पद्धत म्हणजे जमीनदारी पद्धती नष्ट करणे मग जमीनदारी पद्धती नष्ट करता वेळेस कुठतरी पंडित नेहरूंच्या डोक्यामध्ये होतं की आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या की ज्याच्या माध्यमातून श्रीमंत लोकांकडच्या असलेल्या ज्या जमिनी आहे त्या काय करायच्या आहे इथं आपल्याकडं किंवा गव्हर्नमेंटच्या हा मालकीची करून टाकायची आहे नेहरूंना थोडं वाटतच होतं की, की कुठंतरी समाजवादी विचारसरणी ही तळागाळापर्यंत गेलं पाहिजे समाजाचं कल्याण झालं पाहिजे मग ही जमीनदारी सिस्टीम जी होती की ज्याच्यामुळं फक्त काही लोकांकडंच त्या प्रकारचं असलेली जमीन होती ती हिरावून घेतली गेली पाहिजे मग आता हे हिरावून घ्यायचं असेल तर संविधानामध्ये बदल करणं अपेक्षित आहे मग संविधानामध्ये बदल करायचं असेल तर आपल्याला त्या प्रकारची घटनादुरुस्ती करावी लागेल मग पहिल्या घटनादुरुस्तीनुसार पहिले दोन सेगमेंट तर ता तयार करून टाकले आता तिसरा सेगमेंट तयार केला तो म्हणजे काय कि तुमच्याकडचे असलेले जी जमीन आहे ती जमीन आता काय करणार आहे त्या प्रकारचं असलेलं आम्ही बळकावून घेणार आहे मग हे बळकावून घेता वेळेस हे गोष्टी करता वेळेस तुमची जमीन हिरावून घेता वेळेस सामान्य लोकांचे कोणते अधिकार फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार व्हॉयलेट होणार आहे हे तिथं शंभर टक्के माहित होतं परंतु संविधानानेच एक पॉवर दिली होती त्याला म्हणलं जातं द डॉक्टर ऑफ इम्युनंट डोमेन हे डॉक्टरीन ऑफ इम्युनंट डोमेन म्हणजे काय तर एका प्रकारचं असलेलं जर शासनाला पर्टिक्युलर जर काही जनकल्याणाच्या माध्यमातून काही गोष्टी करायच्या असेल तर ते करतावेस कोणीही आडवं येत असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचे असलेले मूलभूत अधिकार आडवे येत असेल तर शासन त्या मूलभूत अधिकारांना दूर करू शकतो अशा प्रकारची ही डॉक्टरीन होती एका प्रकारचं हे तत्व सांगत होतं इमिनंट डोमेन कारण की शासनकर्ते हे अल्टिमेटली पॉवरफुल बसलेले आहे आणि शासनकर्त्यांना त्या प्रकारचा अधिकार दिला होता की समाजामध्ये तिथं काय प्रस्थापित करणे समाजवादी विचारसरणी प्रस्थापित करणे हे त्याच्या मागचं मूळ कारण होतं मग आता संविधानामध्ये ह्या गोष्टी करायच्या होत्या तर पहिल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पंडित नेहरूच्या सरकारने तीन ठिकाणी बदल केला एक म्हणजे काय तर आर्टिकल थर्टी वन ए ॲड केला आणि आर्टिकल थर्टी वन बी ॲड केला आणि तिसरी गोष्ट म्हणजे नव्व शेड्यूल किंवा नव्व परिशिष्ट संविधानामध्ये ॲड केलं बघा पहिले आपल्या संविधानामध्ये आर्टिकल थर्टी वनचा असलेला संदर्भ होता जो की राईट टू प्रॉपर्टीचा होता म्हणजे संपत्ती ग्रहण करण्याचा अधिकार होता परंतु पहिल्या घटनादुरुस्तीने तो आपण त्या प्रकारचा असलेला अधिकार थोडासा रिपील केला राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट हा जो जो कायदा आहे तो चौरच्या घटनादृष्टीचा तो दुसरा भाग आहे कन्फ्यूज करायचं नाही तर आर्टिकल थर्टी वन मध्ये त्या प्रकारच्या गोष्टी बदल केल्या आणि आपण आर्टिकल थर्टी वन ए ऍड केलं आर्टिकल थर्टी वन बी ॲड केलं आणि नववी घटना नववी असलेलं परिशिष्ट संविधानामध्ये आपण काय केलं ऍड केलं मग ह्या तीन गोष्टी एकाच घटनादुरुस्तीने केलं ते म्हणजे कोणतं तर पहिली घटना दुरुस्ती मग आता नेमका आर्टिकल थर्टी वन ए काय सांगतो थर्टी वन बी काय सांगतो तर ते आपल्याला इथं बघता येईल मग आर्टिकल थर्टी वन ए काय सांगितलं आहे की जर उद्या चालून काय उद्या चालून कोणत्याही प्रकारची जर इस्टेट असेल जी की स्वतःच्या मालकीची असेल आणि त्या इस्टेटी जर संपादन करायची असेल कोणाला गव्हर्नमेंटला तर त्यावेळेस गव्हर्नमेंट बिंदास करू शकतं परंतु हे करता वेळेस गव्हर्नमेंटनी ती संपादित केलेली जमीन कशासाठी पाहिजे तर जनकल्याणासाठी पाहिजे म्हणजे थोडक्यात उद्याचा लोड जर माझ्याकडं शंभर एकर जमीन असेल आणि सरकार माझ्याकडनं ती शंभर एकर जमीन घिरावून घेते आणि तिथं धरण बांधतीये तर त्यावेळेस माझे आर्टिकल एकोणावीस आणि आर्टिकल चौदा जर माझी वॉयलेट होत असेल म्हणजे थोडक्यात मूलभूत अधिकार उल्लंघन होत असेल तर त्या प्रकारचं असलेलं तिथं मला दाद मागता येणार नाही ना किंवा अशा प्रकारचे केलेले जे कायदे असणार आहे ते कायदे त्याला संरक्षण दिल्या जाणार आहे कशाच्या माध्यमातून तर न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून म्हणजे जे काही कायदे की ज्याच्या माध्यमातून संपत्तीचं असलेलं केंद्रीकरण काढून घेतलं जाणार आहे हे जर करत असेल तर अशा वेळेस त्या प्रकारचे असलेले प्रकार हे कायदे व्हॅलिड असणारे कसे असणारे आहे व्हॅलिड असणार आहे त्याला कोणत्याही प्रकारे तिथं चॅलेंज करता येऊ शकत नाही किंबहुना जर त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं असेल तर बियॉन्ड दी पॉवर ऑफ अ आर्टिकल थर्टीन असणार आहे म्हणजे हे कायदा करण्याची जी परिभाषा आर्टिकल तेरामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या प्रकारे येऊ शकत नाही कायदा हा अल्टिमेटम असणार आहे संसद केलेला कायदा हा चॅलेंज करता येऊ शकत नाही असं थोडक्यात त्याचा अर्थ निघतो थर्टी वन ए नुसार थर्टी वन बी नुसार काय केलं की त्या संदर्भामध्ये संविधानाची जी नववी अनुसूचीमध्ये काही गोष्टी आम्ही टाकणार आहोत म्हणजे थर्टी वन बी नुसार असं सांगण्यात आलंय की संसद काही प्रकारचे कायदे करेल आणि ते कायदे कुठं टाकणार आहे नवव्या अनुसूचीमध्ये टाकणार आहे तर हे नवव्या अनुसूचीमध्ये केलेले कायदे कोणाच्या नजरेच्या बाहेर असणार आहे तर ज्युडिशरीच्या नजरेच्या बाहेर असेल म्हणजे बियॉन्ड द ज्युडिशल रिव्ह्यू म्हणजे थोडक्यात इथं कायदा करण्याचा अधिकार शंभर टक्के कोणाला भेटला संसदेला भेटला आणि संसद त्यांच्या मद्धतीच्या मान मानातून किंवा त्यांच्या पद्धतीच्या गोष्टीतून कोणताही प्रकारचा कायदा बनवेल आणि कायद्याच्या माध्यमातून तुमची जी संपत्ती आहे ती संपत्ती काय करून घेणार आहे हिरावून घेणार आहे आणि असे केलेले कायदे ते कुठं टाकणार आहे नवव्या अनुसूचीमध्ये टाकणार आहे आणि नवव्या अनुसूचीला कोणीही धक्का लावू शकत नाही ज्युडिशरीही धक्का लावू शकत नाही मग अशा पद्धतीच्या माध्यमातून पहिल्या घटनादुरुस्तीने जमीन सुधारणाच्या नावाखाली आपल्याकडच्या असलेल्या ज्या जमिनी एकवटलेल्या होत्या त्या सगळ्या लोकांकडून काढून घेतलेल्या आपल्याला दिसून येत आहे मग सज्जन सिंग केस त्या प्रकारच्या असलेल्या बाकीच्या ज्या काही लँडमार्क जजमेंट्स असणार आहे केशवानंद भारती केस चोवीसवी घटना दुरुस्ती पंचवीसवी घटना दुरुस्ती ह्या सगळ्या गोष्टी मी नंतरच्या पोर्शनमध्ये घेणारच आहे त्याच्यावर स्पेसिफाईडली मी ह्या गोष्टी भाष्य करणारे लँडमार्क जजमेंट्स दॅट चेंज इंडिया अशा प्रकारचा एक सेगमेंट आपण घेऊन येतोय की ज्याच्या माध्यमातून जेवढे पण काही जजमेंट्स असणार आहे जेवढे पण केसेस आहे त्या केसेस मी इथं चर्चा करणार मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला पहिल्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ह्या तीन स्वरूपातल्या गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसून येत आहे एक म्हणजे तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर बंधने आणली दुसरं तुमच्या असलेल्या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये सरकार जर सामान्य रूपी लोकांचं कल्याण करत असेल तर रिझर्वेशन पॉलिसी ही तिथं दिल्या गेली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या असलेल्या जमिनीवर हा हक्क शासनाचा जास्त असणार आहे राजद्यान तुमचा असणार आहे मग आज बघा ना आज शासन तुमची जमीन घेत असेल तर जमीन फुकट नाही घेतल्या जाणार आहे कारण की दोन हजार तेराच्या कायद्यानुसार आपण त्यांना रिम्युशन देतोय त्यांना चारपट भाव देतोय लँड ॲक्विशन्समध्ये मग अशा प्रकारच्या गोष्टी करता वेळेस तुमची जमीन ही हिरावून घेण्याचा अधिकार आहे शासनाला का, का लोककल्याणाकरता काही गोष्टी करायच्या असेल तर म्हणजेच अशा पहिल्या घट्टदुरुस्तीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे तिथं चर्चेलेलं आपल्याला दिसून येते कदाचित तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या असेल आता आपण याच्या पुढचे सिरीज अशीच कंटिन्यू ठेवू द, द सेकंड अमेंडमेंट थर्ड अमेंडमेंट फोर्थ अमेंडमेंट अशा सगळ्या ज्या अमेंडमेंट आहे नियर टू बी एकशे पाच घटनादुरुस्ती झालेल्या आहे त्या सगळ्या घटनादुरुस्ती त्याचा असलेला इतिहास काय आहे हे आपण सविस्तररित्या समजून घेणार आहे म्हणजे तुमच्या असलेल्या अभ्यासाची गती आणि दिशा आणि दशा दोन्ही बदलल्या जाणार आहे आलं लक्षात जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर देखील करा बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत जेणेकरून तुम्हाला ही नेमकं काय आहे आणि मलाही थोडंफार प्रकारचं असलेलं सपोर्ट भेटेल इमोशनली की नाही आपण अजून करायला पाहिजे तरीही आपण भेटणार आहोत पुढच्या नेक्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच्या सिरीजमध्ये भेटूया थँक्यू सो मच